राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि याच कारणामुळे जे काही निर्बंध टाकलेले आहेत त्यामध्येच आता धार्मिक स्थळं सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. आज खरं तर रामनवमी आणि रामनवमीला पुण्यामधल्या ह्या तुळशीबागेमधलं जे राम मंदिर आहे ते पूर्ण गजबजलेलं असतं. ही जर वेळ तुम्ही बघितली तर रामजन्म जवळ आलेला असतो आणि प्रचंड भाविकांची गर्दी असते. अक्षरशः शहराच्या सर्व भागामधनं भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. पण आज मात्र फक्त जे मंदिर समितीचे प्रमुख आहेत तेवढेच लोक आणि पुजारी यांनाच आतमध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे हे धार्मिक स्थळ बंद आहे. लोकांना कुठल्याही पद्धतीने एंट्री नाहीये. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी खरं तर ही रामनवमी इथे होत नाहीये. माझ्यासोबत तुळशीबागवाले परिवारातली सगळी ही मंडळी आहेत. काय सांगाल, सलग दुसरं वर्ष आहे. हे सलग दुसरं वर्ष आहे की आम्हाला उत्सवच साजरा करता येत नाहीये. सरकारी आदेश आणि सामाजिक परिस्थिती बघून करणं योग्यही नाही ते. त्यामुळे सरकारी आदेशाप्रमाणे आम्ही आदेश पाळून आम्ही फक्त घरातले लोक हे जो उत्सव जो असतो तो नाममात्र उत्सव आम्ही साजरा करतो आहोत. ते पार्श्वभूमी अत्यंत वाईट आहे. वाईटही खूप वाटते पण काही करू शकत नाही आपण. खरं तर अनेक वर्ष हा सगळा उत्सव तुम्ही बघताय असं कधी वाटलं होतं की अशी वेळ? 250 वर्षाची पहिल्यांदाच मिळालेली आहे. मागचं वर्ष आणि हे वर्ष दोनच वर्ष अशी आली की नाहीतर 250 वर्ष अखंड चालू आहे उत्सव. 257-258 वर्ष झाली उत्सव सुरुवात होईल. पण आज लोकांचे फोन आले असतील, मेसेजेस आले असतील, येऊन चालू काय तुम्ही सांगितलं त्यांना, कसं सांगताय? इलाज आहे, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, घरीच थांबा. देवदर्शन तुम्हाला टेलिकास्टवर मिळेल सर्वांना, काहीच प्रश्न नाही. दरवर्षी आपला कसा उत्सव असतो त्याबद्दल थोडस? अत्यंत गर्दी म्हणजे तर उभं राहायला जागा राहत नाही. भाविकांची जा जो उत्साह असतो तो ओसंबून जात असतो आणि अशा परिस्थितीत हे दुसरं वर्ष चालू आहे. परंतु आज आपल्याला स्वतःची आणि संपूर्ण जनमताची काळजी घ्यायला पाहिजे, देशाची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व जे सरकारने आदेश केले त्याचं पूर्ण अंमलबजावणी करायला पाहिजे. म्हणून आम्ही पण सांगितलं की कुणीही येऊ नका. आम्ही आमच्या नातेवाईकांना सांगितलं आहे की तुम्ही पण घरूनच दर्शन करा. तुमच्या भावना इथं पोहोचण्या या महत्त्वाच्या आहेत. फिजिकली तुम्ही नसले तरी चालेल, व्हर्च्युअली तुम्ही तुमचं इथं नतमस्तक व्हा या प्रभूच्या समोर आणि आपण आपल्या देशासाठी हे कर्तव्य करायला पाहिजे असं संदेश आम्ही सर्वांना दिलेला आहे. नक्कीच. आणि त्यामुळेच पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आज रामनवमी जरी असली तरी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होतोय. विशेषतः गर्दी होऊ नये यासाठीच्या ज्या प्रशासनाच्या सूचना आहेत त्या पुण्यात तरी पाळताना दिसून येत आहेत. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.